आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. छबरा, याचा बायांचा नाद लई सुवाढलेला आहे, जरा गम्मतच करतो याची. हॅलो. हॅलो, कोण बोलतय? ओळखिलं नाही होय. नाही जा बाय तिकडचं आम्ही नाही जा. मिशा एवढ्याला वाढून ठेवली तर बुद्धी गहाण ठेवली होय. अगं पण कोण बोलतय? बाई बाई बाई, परवा आला नव्हतो होय मंजुरवाडीच्या जत्राला. आलतो मग तर वाढवलो नाही. मी त्या जिलबीच्या दुकानात जिलब्या खात होते आणि तुम्ही पाहिलं. मला वाटलं जिलब्याकडे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय. नंतर बाया तुमच्या डोळ्या डोळे घातले तव कळलं. माझ्याकडे बघून पाणी सुटलं होतं तोंडाला तुमच्या. आम्हाला कळलं तवा. मी नाही का ऑरेंज कलरचं लुगडं नेसून उभी होती बावा. अगं तू है ती? हा. अगं हायस कुठं तू? आले की टाकळी कुंभकर्णला. कुठं? तुम्हाला काय करायचं पंचायती? अगं मला एकदा भेटायचं होतं. जा बाय तिकडे. अगं असं काय करते? हाय तुमच्या गावात. अगं पण कुठं? मी कनी असं करते, तुम्ही मला सांच्याला भेटा. पण किती वाजता येऊ? लई दस मुसळेपणा उतावळेपणा करू नका. 7 वाजता लाईट जाते लोड शेडिंग. बर बर. तवा अंधारात तुमच्या वावराच्या तिकडं या. येतो येतो. राईट टाइम 7 वाजता येतो मी. तिकडं मी तुम्हाला आवडणारी ऑरेंज कलरची साडी आणि जिलबे घेऊन उभी असन. ठीक आहे. म्हणजे आकाशात त्यो चंद्र आणि इकडे हे चंद्र. येताना तुमच्या मिशा काढून याकडे. का ग? मला नाही आवडत बाया त्या. अगं नाही नाही नाही. अगं समजा खानदान ओळखतोय मला मिशावर माझ्या, तेवढं सोडून बोल. मिशा न पाहताच ओळखलो मी तुम्हाला. मिशा काय करायच्यात? त्या मिशा काढा चुनखंडात घालून जाळून टाका त्या. मिशा दिसले तर वापस मंजुरवाडीच्या एसटीत बसल बरं मी. बरं 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 बरं. ठीक आहे ठीक आहे. येतो येतो. हा या हो मी वाट पाहत्या. मिशा काढून लगेच येतो. आता बघा कशी काशी करतो छबुराव. शॉर्टकटनी पटकन दलपतच्या दुकानात जायला पाहिजे. हा ए चल मालिश कर दलपत्या. चल लवकर ठेव ठेव ठेव. मालिश कर मालिश कर. हे दल्या, अरे मला घे लवकर, लई वेळ झालाय जायचं आहे. अरे 6:30 वाजले तर लवकर आता. छबुराव एकच गिरा काय आता? बसू नका. हात चालव हात चालव. किशा तू काय, तुझ्या घरी काम आलाय काय? मी घरगडी आहे तुझं का? तुझ्या बापाने गाव जेवण घातलं माझ्या बारशाच्या वेळेस? आज बिन बोलायचं. किशोरानंद जरा बाजूला होता काय? मला जरा गडबड आहे. अरे 7:35 झालं. अरे 25 मिनिटं बाकी आहे. अरे चल लवकर चल. अरे तुम्ही तर अशी गडबड करायला लागले जसं आहे 7 वाजता विमान सुटणार आहे तुमचं. काय एवढी गडबड आहे छबुराव? ती कळू द्या. तुझा हात चाल ठेव रे. काही नाही, जरा शेतात जायचं राईट टाइम 7 वाजता. तवा म्हणलं जरा दाळी करून जावं चकाचक. हा तुम्ही तर असं सांगायला लागले जसं काही पंतप्रधानाला भेटायला जायचंय तुम्हाला. हाय लच्चा कच्चक दाढी करून राईट टाइम 7 वाजता शेतात जाणारा पहिला शेतकरी पाहायला मी. जय हो. हे बघ हे 200 रुपये घे. चले 200 रुपयात उठत नसतो काय भिकारी आहे काय मी? बरं हे 300 घे. चल 300 रुपये घाल कुत्र्याला. चल तुझा हात. अरे बाबा आता हे एवढंच आहे 400 रुपये, ते तर घे. त्याच्या हातात दे. पैसे जास्त असते तर गोरगरिबांना वाटत चाल. रे दलपात्या घे. अरे बाघ याच्या पुढं माझ्याशी उधारी या विषयावर बोलला तर तुझ्याच दुकानातला वस्त्र तुझ्या गळ्यावर फिरवेन. कळला छबराव? बसा या बसा बसा. ए दलिया मस्त पैकी चकाचक दाढी कर. आणि मीशी बी उडव. कोणाची? माझी. एरवी तुम्ही मिशीला कात्री बी लावून देत नाही सा, आणि आज एकदम उडव. अरे तुला सांगितलं तेवढं कर, उगा तुझा पत्ता करू नकोस. छबराव आपल्याकडे जमात असते ती. पाणी टाक म्हणलं की लोक टाकीत नाहीत. काय लोंबायले काय लोंबायले काय लोंबायले, याच्यातच वेळ घालवी ते. ते सांगायले तर काढ ना, त्यांची जमीन आहे पाहिजे तेव्हा उगवल पी. एरवी मी उठलो नसतो छबराव, पण तुम्ही म्हणलात म्हणून उठलो. उडवू नव. अरे उडव आता, नाही तर तुला उडवीन. बघ बघा, नाही तर नंतर मनावर उडव. अरे अरे येळ होत आणि उडव लवकर.
वहिनी तेरा छब्बू दीवाना काय भागी रे तू वहिनी सांडगे वाळत घातली तो अट्टो वय भाऊजी लईस ना ते छपरावला खाने पिने सा अंग वस्त्र निवारा चांगला सांभाळलाय अन्न वस्त्र निवारा चांगला सांभाळलाय गेलेत कुठं म्हणायची छपराव शेतात शेतात अलीकडे शेतात खेपा फारच वाढल्यात छपरावच्या आणि आज तर काय गंमत झाली माहितीये का मुद्दाम वाटवाकडी करून तुम्हाला सांगायला आलो मी कटिंगला गेलो होतो तर तिथं मला खुर्चीत न उठवलं आणि हे स्वतः बसले आणि मिशा कापायच्यात म्हणले शक्यच नाही भाऊजी आमचे हे जीव देतील पर मिशा काही कापणार नाहीत तुमची शपथ सांडग्याची शपथ घेऊन सांगतो वहिनी काय मस्करी करायला लागलो काय मला पैसे दिले म्हणले उठ मला अर्जंट काम आहे मिशा कापून शेतात गेलेत जर पैज लावली ना तर पाव किलो सांडगी घेऊन जाईन मी जिंकलो तर हा हा बघाच थोड्या वेळाने जा संध्याकाळी शेतात मंजुळ गाणी ऐकायला आणि बिन मिशाचा तमाशा पाहिला बरं झालं छबुराव तुमच्याकडेच काम होतं अहो इथं भेटला बरं झालं बोल लवकर बोल माझ्याकडे ये नाही काय झालं छबुराव गडबडीत दिसताय अरे जायचंय काय सर्दी झाली नाही रे बाबा मग काय पडला तोंडावर अरे नाही नाही मग काय झालं ते सांगा तरी अरे अरे बाबा मी शेतात जाऊन येतो छबुराव गडबडीत काहीतरी भानगड दिसते ए माझे लाडके राणी अग असं समोर ये या चंद्राच्या चांदण्यामध्ये तुझा मुखडा तर बघू दे मला तुम्ही आधी माझी अट पूर्ण केली का ते सांगा मिशांचं काय केलं अगं हे बघ एकदम सफा छाक केलाय अगं चल पटकन समोर ये बघ कसा माझा जीव तळमळ तळमळ करायला लागलाय अगं ये ग कसा बी कसा कोरडागार पडलाय बघ आणि हे जर तुमच्या बायकोला कळालं तर अगं तिथं कशाला नाव काढते इथं अगं डबड झालंय ते अगं तुझ्यासारखी लक्झरी बस आणि ते डबड कुठं मेळ बसायचा हे बघ आता बोलण्यातला येळ घालू नकोस चल लवकर ये पट्टीशी ये नाही तर मी तिथं थांब काय राव तुम्ही धोत्र्याच्या धंद्यात भरपूर कमावलं पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं काय छबुराव काय कस काय चाललंय शेताकडे फार खेपा वाढल्यात आजकाल काम जोरात चाललंय जरा पाणी लावायचं हा काय झालंय काय कालपर्यंत असे हिंडत होता आज हे काय झालंय काय नाही रात्री मधमाशा चावल्या अरे बापरे चपलीच्या आकाराच्या मधमाशा दिसायला लागल्यात तुला काय करायचं आहे नाही मला काहीच करायचं नाही मधमाशा चावल्यात का घरमाशा चावल्यात करायचंय तुम्हाला भोगायचंय तुम्हालाच आहे छबुराव काय झालं आपल्या धुऱ्यावर मला लेडी चप्पल सापडली एवढं दाच खायला काय झालं लेडीज चप्पल काही कधी पाहिली नव्हती का तुमची ओळख नाही त्या चपलीची तसं काही नाही रे बघूया म्हणलं जरा मी ही चप्पल पाहिली ना ओळखली म्हणलं ही तर वयनी चप्पल आहे मी देऊन येतो हे विता काही राव तुम्ही चपलाच्या धंद्यात धोतर ग